पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत। मी मानसी माने घेऊन आले गेल्या 24 तासातील ताज्या घडामोडी। प्रथम एक नजर प्रमुख घडामोडींवर। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स झाशीराणी पुतळ्याजवळ धुळे, सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल MIDC अवधान, तसेच चाळीसगाव रोड धुळे। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान। राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला अवमान निषेधार्ह भाजपकडून गौरव रथयात्रा। तापमानाचा पारा वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना दिली चालना। महिला मजुरांच्या सहाय्याने मक्याची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने काढणी सुरू। धुळे शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार प्रयत्नशील। नंदी रोड येथे कूपन नलिका घेण्याचा शुभारंभ। बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल। भाजपतर्फे बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात निर्धार। आणि हनुमान जयंती निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात। 6 एप्रिलला जन्मोत्सव सोहळा। आता बातमी विस्ताराने। स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान असून ते देशभक्त होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला अवमान आम्ही सहन करणार नाही, असे म्हणत भाजप आणि शिवसेनेतर्फे रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रा काढण्यात आली। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सावरकर गौरव रथयात्रा काढण्यात येत आहे। याच पार्श्वभूमीवर रविवारी शिरपूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव रथयात्रा काढण्यात आली। सकाळी चोपडा जिनपासून मेन रोड विजयस्तंभापर्यंत रथयात्रा काढण्यात आली। यात्रेचा समारोप भाजप कार्यालयाजवळ झाला। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या चुकीच्या विधानाचा निषेध नोंदविण्यात आला। यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यात्रेत आमदार अमरीश पटेल, आमदार काशीराम पावरा, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बबन चौधरी, प्रभाकर चव्हाण, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते। यावेळी बबन चौधरी म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान असून ते देशभक्त होते। स्वातंत्र्यवीर सावरकरांचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेला अवमान आम्ही सहन करणार नाही, असे चौधरी यांनी यावेळी स्पष्ट केले। सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल घेऊन धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या मीना भोसले आणि हिरालाल भोसले यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले। ज्या महिला 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष बालकांसाठी काम करतात त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो। यापूर्वी सौ भोसले यांना महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या 8 विभागाचे पुरस्कार देऊन गौरविले आहे। महाराष्ट्र शासन महिला आणि बालकल्याण विभागामार्फत देण्यात येणारा अहिल्याबाई होळकर पुरस्कार धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ मीना भोसले आणि हिरालाल भोसले यांना देण्यात आला। जिल्हाधिकारी जलद शर्मा, महिला आणि बालकल्याण अधिकारी सचिन शिंदे, महिला आणि बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। पुरस्कार हा महिला आणि बालकल्याण विभागाचा सर्वोच्च पुरस्कार आहे। ज्या महिला 10 वर्षापेक्षा जास्त वर्ष महिला आणि बालकांसाठी काम करतात त्या महिलांना हा पुरस्कार देण्यात येतो। याआधी मीना भोसले यांना महाराष्ट्र शासनाने 8 वेगवेगळ्या विभागाचे पुरस्कार देऊन राज्य पातळीवर गौरविले आहे। तसेच यशवंतराव मुक्त विद्यापीठाच्या रुक्मिणी पुरस्कार राज्य पातळीवर देऊन त्यांचा सन्मान झाला आहे। अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर।
धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-door फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम, 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नितिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. तापमानाचा पारा वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती कामाला चालना दिली आहे. महिला मजुरांच्या सहाय्याने मक्याची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने मका काढला जात आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मक्याचे अपेक्षित उत्पन्न हाती येईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. दरम्यान बहुसंख्य शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीसाठी शेत जमिनीची मशागतीसह अन्य कामांना सुरुवात केली आहे. धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना चालना दिली आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांनी महिला मजुरांच्या सहाय्याने मका कापणी करून यंत्राच्या सहाय्याने मका काढणीला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा विहिरींना अपेक्षित पाणी होते, त्यामुळे मक्याचे अपेक्षित उत्पन्न हाती येईल असा आशावाद शेतकऱ्यांना आहे. मका काढणीच्या कामामुळे महिला मजुरांना रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. बाजार समितीत अपेक्षित दर मिळायला हवा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली आहे. मुक्काम पोस्ट गटा तालुका जिल्हा दुधे सावर्डे शिवारातील मका काढणीला शेतकऱ्यांना आता जरा वेग मिळालेला आहे आणि गव्हाच्या उत्पन्नात घट येऊ शकते, कारण गव्हाचं उत्पन्न यावर्षी कमी असल्यामुळे मक्याचा जोर जरा शेतकऱ्यांनी जास्त दिलेला आहे आणि मका हे पीक शेतकऱ्यांना पोर्टेबल असल्यामुळे परवडतं ते आणि गव्हाचं उत्पन्न कमी येतं आणि मक्याचं थोडं जास्त येतं. याच्यामुळे मक्याचा पेरा यावर्षी शेतकऱ्यांनी जास्त केलेला आहे आणि जवळजवळ आता पावसाचं वातावरण मिटल्यानंतर शेतकऱ्यांनी कामाला वेग मिळालेला आहे. आता मका कापणी काढणी तसेच जमा करणे या सर्व बाबींवर शेतकऱ्यांचा आता पुढील खरीप पिकासाठी तयारीला आता वेग मिळालेला आहे. खरीप कापसाची लागवड जवळजवळ चालू करण्यात येईल शेतकऱ्यांकडनं 25 मे नंतर आणि यंदा साधारणतः मे महिन्याच्या 20 तारखेनंतर खरीपाच्या पेरणीला सुरुवात होईल अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे. यावर्षी देखील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. साहजिकच बहुसंख्य शेतकरी कपाशी लागवड करतील. हवामानाचा अंदाज घेऊन खरीपाच्या तयारीला सुरुवात होईल अशी माहिती सावळदे येथील शेतकरी आनंद पाटील यांनी दिली. शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथे विजेच्या तारांच्या ठिणग्या उडल्याने 4 एकरातील गहू जळून खाक झाला. त्यामुळे शेतकरी मधुकर बडगुजर यांचे सुमारे 1.25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीच बेमोसमी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. नैसर्गिक आपत्तीतूनच वाचविलेल्या गव्हाचे मानवनिर्मिती आपत्तीत नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई करावी
अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या आठवड्यात बेमोसमी पावसाने बहुसंख्य शेतकऱ्यांचे नुकसान केले. अवकाळी पावसाचे संकट गेल्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील सोनशेलू येथील शेतकरी मधुकर बडगुजर यांच्यावर मानवनिर्मित संकट कोसळले आहे. विजेच्या तारांच्या ठिणग्या उडाल्याने 4 एकरातील गहू जळून खाक झाला. त्यामुळे शेतकरी मधुकर बडगुजर याचे सुमारे 1,25,000 रुपयांचे नुकसान झाले आहे. यावेळी शेतकरी मधुकर बडगुजर म्हणाले की बेमोसमी पावसाने आधी नुकसान केले, नैसर्गिक आपत्तीतून वाचविलेल्या गव्हाचे मानवी निर्मित आपत्तीत नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने नुकसान भरपाई करावी अशी मागणी शेतकरी बडगुजर यांनी केली. धुळे शहरातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. नागरिकांनी पाण्यासाठी असलेली भटकंती दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सर चिटणीस इर्शाद जहांगीरदार प्रयत्नशील आहेत अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. धुळे शहरातील वडजई रोड लगत असलेल्या नंदी रोड येथे कूपनलिका घेण्याचा शुभारंभ इर्शाद जहांगीरदार यांच्या हस्ते झाला. यावेळी परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार यांच्या वतीने धुळे शहरात सर्वत्र कूपनलिका घेण्याचा प्रयत्न होत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनुसार जहांगीरदार यांनी नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरविण्याकडे लक्ष दिले आहे. धुळे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी होत असलेली भटकंती लक्षात घेता जहांगीरदार यांनी कूपनलिका घेण्याचा प्रयत्न चालविला आहे. साहजिकच बहुसंख्य भागाचा पाणी प्रश्न सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर धुळे शहरातील वडजई रोड लगत असलेल्या नंदी रोड येथे कूपनलिका आणि पाण्याची टाकी घेण्याचा शुभारंभ इर्शाद जहांगीरदार यांच्या हस्ते झाला. यावेळी शब्बीर शहा, मुझफ्फर हुसेन, राजा भैया, हाजी मुना, रईज काजी, फैजल शाहीन, असलम रियाज आणि रेहान शब्बीर यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजून काही बातम्या, पण अल्पशा विश्रांतीनंतर. दर्जेदार इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस साठी धुळे शहरातील एकमात्र ढोबळे सरांचे कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स. ब्रँडेड कंपन्यांची बहुविध उत्पादने वाजवी किमतीत घ्या. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये जिल्ह्यातील गोदरेज कंपनीचे एक्सक्लुसिव्ह ब्रँड आउटलेट, एसीचे समृद्ध दालन, ब्रँडेड कंपन्यांचे वॉशिंग मशीन, भांडी धुण्याचे मशीन, फुल्ली ऑटोमॅटिक घरगुती आटा चक्की, फूड प्रोसेसर, ज्युसर, ग्राइंडर, सीलिंग फॅन, टेबल फॅन, वॉल फॅन, स्टँड फॅन, ओव्हन, इस्त्री, इलेक्ट्रिक गीझरची खरेदी खात्रीने करा. नामांकित कंपन्यांच्या एसी आणि फ्रीजचे तर स्वतंत्र दालन. हव्या त्या क्षमतेचा आणि रंगाचा फ्रीज खरेदी करा. जागतिक दर्जाच्या फेबर कंपनीची स्वयंपाकघरातील चिमणीस, कुकटॉप गॅस शेगडीसह खरेदीसाठी अर्थसहाय्य मिळेल. 0% व्याजदराचे 4 हप्ते ॲडव्हान्स भरून उर्वरित रक्कम 8 हप्त्यात भरा. व्याजदर 0%, प्रोसेस फी 0% आणि डाऊन पेमेंटही 0%. बजाज फायनान्स, HDFC बँक, HDB बँक, TVS कन्झ्युमर लोन या कंपन्यांचे अर्थसहाय्य घ्या. इन्व्हर्टर बॅटरी विश्वासाने खरेदी करा. आकर्षक एक्सचेंज ऑफर, 1 वर्षाची विस्तारित वॉरंटी, 1 वर्षाचा उत्पादन विमा मोफत. मनपसंत ब्रँडेड वस्तूंची आजच खरेदी करा. कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. दूरध्वनी 0252-62-282-111, 295-311, मोबाईल 94-204-39-111. घर आणि कार्यालयाच्या सजावटीसाठी एकमात्र विश्वासपात्र नाव म्हणजे सनराइज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल. अवधान धुळे MIDC मध्ये निर्माण होणारे फर्निचर घेऊन आपले घर आणि कार्यालयाची सजावट करा. मजबूत सोफासेट, स्टील कपाट, डायनिंग टेबल, ड्रेसिंग टेबल, सेंट्रल टेबल तुम्हाला हवा तसा. आकर्षक ऑफिस चेअर, टीपॉय, फ्लोअर मॅट, फर्निचर साठी लागणारे फोम आणि आकर्षक कापड होलसेल आणि रिटेल प्रमाणात आणि अगदी माफक किमतीत फर्निचर खरेदी करा. एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे फर्निचर खरेदी करा, त्याचवेळी आपले फर्निचर दुरुस्त करून घ्या. ग्राहकांचा विश्वास हाच ध्यास असलेल्या सनराइज इंडस्ट्रीज मध्ये फर्निचरची खरेदी करा. फर्निचरची निर्मिती केंद्र असलेल्या L27 महाराष्ट्र ऑइल मिल समोर MIDC अवधान धुळे येथे एकदा अवश्य भेट द्या. फर्निचर खरेदीसाठी विक्री केंद्र असलेल्या सर्वे क्रमांक 468 प्लॉट नंबर 4 चाळीसगाव रोड धुळे येथे भेट द्या.
संपर्क मोबाईल क्रमांक 85519 322 86989 0 26 11. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा औद्योगिक वसाहतीत बांधकाम केल्यानंतर भराव करण्यासाठी गौण खनिजाची चोरी करण्यात आली आहे. महसूल विभागाने चौकशी करावी आणि गौण खनिजाची चोरी करणाऱ्या ललित कदम यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पाफळे येथील ग्रामस्थांची आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे औद्योगिक वसाहत असून हळूहळू या ठिकाणी उद्योगाची उभारणी होत आहे. औद्योगिक वसाहतीत ललित कदम या व्यक्तीने जागा घेऊन उद्योग उभारणीचा प्रयत्न केला आहे. उभारणीच्या पहिल्या टप्प्यात पायाचे बांधकाम केल्यानंतर त्यात मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला. हा भराव करण्यासाठी महसूल विभागाच्या जागेतून मुरुम आणि माती वाहून नेण्यात आली आहे. मुरुम आणि मातीचे उत्खनन करण्यासाठी JCB यंत्राची मदत घेण्यात आली आहे. याचाच अर्थ मोठ्या प्रमाणात गौण खजिनाची वाहतूक करण्यात आली असून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे. याबाबत चौकशी करण्यात यावी आणि कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे. निवेदन देताना नितीन पाटील, प्रभाकर पाटील, राकेश पाटील, गोविंद रूपनर, अजय पाटील, प्रकाश पाटील, भालचंद्र पाटील, देवीदास पाटील आणि अनिल पवार उपस्थित होते. माझे नाव नितीन लोडन पाटील. या आमच्या नाडाना या मडीशीमध्ये दोन खनिज चोरी होत आहे. ते या कामावर थोडे तक्रार ग्रामस्थांचा तक्रार आहे भाऊ आमची. याचे या कामावर तुम्ही थोडं कारवाई करावी करावी करायला पाहिजे भाऊ असं आमचं म्हणणं आहे. ग्रामस्थ लोकांचं या कामामुळे सरकारी महसूलचे पैसे उरत आहेत आणि आम्हाला पण रेग्युलर कामं मिळायला पाहिजे भाऊ. आणि सर्व लीगल कामं करणार लोक आहे लीगल. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. शेतीमालास योग्य दर मिळावा, पशुधनाचे योग्य मूल्य व्हावे यासाठी जनाधार आणि जाणीव असलेले संचालक मंडळ असणे गरजेचे आहे. यासाठीच आपण निवडणूक लढवित आहोत असे स्पष्टीकरण खासदार सुभाष भामरे यांनी दिले. बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राम पॅलेस कार्यकर्ता आणि मतदारांचा मेळावा झाला. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अखेरचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील धुळे, साक्री, दोंडाईच्या आणि शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी सोमवार अखेरचा दिवस आहे. त्यासाठी राजकीय पदाधिकाऱ्यांच्या हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे शनिवारी मतदार आणि कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. मेळाव्यास खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, बाजार समितीचे माजी सभापती सुभाष देवरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मनोहर भदाणे, संजय शर्मा, प्राध्यापक अरविंद जाधव, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, संग्राम पाटील, शंकर खलाणे, देवेंद्र पाटील, विजय पाटील, आशुतोष पाटील, रावसाहेब गिरासे, भाऊसाहेब देसले, बापू खलाणे, गजेंद्र अंपळकर आणि महादेव परदेशी यांच्यासह बहुसंख्य पदाधिकारी आणि मतदार उपस्थित होते. यावेळी खासदार सुभाष भामरे म्हणाले की भारतीय जनता पक्ष विचारधारेवर चालणारा पक्ष आहे. एका विशिष्ट विचारधारेवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांना सामोरे जायचे आहे. राज्यातून किंवा केंद्रातून बाजार समितीत सर्वतोपरी मदत उपलब्ध करून देऊ असे आवाहनही खासदार सुभाष भामरे यांनी केले. मेळाव्यात कार्यकर्त्यांनी विजयाचा निर्धार करावा असे आवाहनही खासदार सुभाष भामरे यांनी केले. जिल्ह्यातील धुळे, साक्री, दोंडाईच्या आणि शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. सेवा सहकारी संस्थांमधून 11 जागा, ग्रामपंचायती मतदारसंघातून 4 जागा, व्यापारी आडते मतदारसंघातून 2 जागा, हमाल फुलारीतून 1 जागा अशा 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारचा अखेरचा दिवस असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. धुळे शहरासह जिल्ह्यात हनुमान जयंती निमित्ताने विविध धार्मिक उपक्रम राबविण्यात येत आहेत.
हनुमान मंदिरामध्ये रामरक्षा तसेच हनुमान चालीसाचे पठणाला सुरुवात झाली आहे. हनुमान जयंती अर्थात 6 एप्रिलला हनुमान जन्मोत्सव साजरा होणार आहे अशी माहिती पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी दिली. धुळे शहरासह जिल्ह्यात 6 एप्रिलला हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. साहजिकच हनुमान मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. पांझरा नदी किनारी सुमारे 150 वर्षापूर्वीच्या प्राचीन हनुमान मंदिरात सामुदायिक रामरक्षा तसेच हनुमान चालीसा पठण होणार आहे. तसेच येणाऱ्या 2 दिवसात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे. हनुमान जयंती अर्थात 6 एप्रिलला जन्मोत्सव सोहळा होणार आहे. सकाळी पूजा आरती झाल्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. यावेळी पंचमुखी हनुमान मंदिराचे मुख्य विश्वस्त पंडित शिवप्रसाद शर्मा यांनी सांगितले की हनुमान जयंती निमित्त धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. तसेच जयंतीच्या दिवशी सकाळी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तसेच भाविकांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे. भाविकांनी कार्यक्रम आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन पुजारी शर्मा यांनी केले आहे. शिवप्रसाद सत्यनारायण शर्मा, पंचमुखी हनुमान जी मंदिर संस्थान के गुरुजी ट्रस्ट है. आप सभी को धुलिया शहर के जितने भी भावी भक्त हैं उन सभी को हनुमान जी के जन्मोत्सव को निमंत्रण लेने के लिए ये कार्य प्रारंभ किया है. सालाबाद की तरह आने वाले 6 अप्रैल को हनुमान जी का जन्मोत्सव पंचमुखी हनुमान जी के मंदिर में बड़ी धूमधाम से मनाया जाएगा. प्रतिवर्ष की तरह 5 दिन से कार्यक्रम प्रारंभ हो जाते हैं जिसका प्रथम दिन आज का है. आज सायंकाल में 5 बजे से 7 बजे तक महिलाओं के द्वारा राम रक्षा हनुमान चालीसा का पठन है और प्रसाद वितरण है. कल सुबह 9 बजे से अखंड रामायण का पाठ चालू होगा जो कल और परसों 2 दिन तक चलेगा. और 5 तारीख को बालाजी मंडल के द्वारा सुंदरकांड का पाठ शाम को 5 से 7 और फिर बाद में 56 भोग और 1.25 मणि का भोग का प्रसाद वितरण किया जाएगा लगभग 1000 से 2000 लोगों को. रात्र भर भजन कीर्तन चलेंगे और सुबह 6 बजे के सूर्योदय के मुहूर्त पर हनुमान जी का प्रागट्य होगा, जन्म पूजन होगा, बाल भोग वितरण किया जाएगा, महाआरती होंगी और प्रतिवर्ष की तरह सायंकाल के 6 बजे से लेकर रात को 12 बजे तक विशाल भंडारे का आयोजन. मैं धुलिया शहर के सभी भावी भक्तों से हाथ जोड़कर निवेदन और निमंत्रण देता हूं कि आप सपरिवार पधारे, इस उत्सव का लाभ ले. यह मंदिर अति प्राचीन मंदिर स्वयं हनुमान जी यहाँ पर विराजमान है. लगभग 250 वर्ष का इस मंदिर का इतिहास है और हनुमान जी महाराज पंचमुख के स्वरूप में स्वयं यहाँ पर विराजमान है. सभी भक्तों का एक अनुभव है कि ये इच्छा पूर्ति हनुमान जी है कि यहाँ पर आने के बाद सारी इच्छाओं की कामनाओं की पूर्तता होती है. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स, नीतीराज इंजिनियर्स, कल्याण इलेक्ट्रॉनिक्स, 57 महापालिका कॉम्प्लेक्स, झाशी राणी पुतळ्याजवळ, धुळे. सनराईज इंडस्ट्रीज आणि डेकोर मॉल, MIDC अवधान, तसेच 40 गाव रोड, धुळे. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे देशासाठी मोठे योगदान. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा केलेला अवमान निषेधार्ह भाजपकडून गौरव रथयात्रा. तापमानाचा पारा वाढल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना दिली चालना. महिला मजुरांच्या सहाय्याने मक्याची कापणी करून यंत्राच्या सहाय्याने काढणी सुरू. धुळे शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहांगीरदार प्रयत्नशील. नंदी रोड येथे कूपन नलिका घेण्याचा शुभारंभ. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न होईल. भाजपतर्फे बाजार समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मेळाव्यात निर्धार. आणि हनुमान जयंती निमित्त धुळे शहरासह जिल्ह्यातील हनुमान मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. 6 एप्रिलला जन्मोत्सव सोहळा. याबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं.
पुन्हा भेटू बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.